नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. तर 100% अनुदान मिळणाऱ्या शाळा व महाविद्यालयच अनुदानित अशा प्रकारे निर्वाळा जो आहे किंवा निकाल म्हणू आपण उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मुंबईहून बातमी आहे की ज्या खाजगी शाळांना व महाविद्यालयांना राज्य सरकारकडून 100% अनुदान मिळत आहे त्या शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा किंवा महाविद्यालय असं करता येईल. तसेच त्याच शाळांचे व महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारकडून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मागू शकतात असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने मंगळवारी दिला आहे. ज्या शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 सरकारकडून 100% अनुदान मिळत होते त्याच शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारच्या जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकतो असेही न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी, न्यायमूर्ती अकिल कुरेसी व नितीन सांबरे यांच्या पूर्ण खंडपीठाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2005 डिफाईन कॉन्ट्रीब्युटरी स्कीम म्हणजे DCPS आपण म्हणू त्याला चा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना व खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालयांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्यांना DCPS सेवानिवृत्ती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारने 2010 आणखी एक शासन निर्णय काढत 31 ऑक्टोबर 2005 शासन निर्णयाबाबत अधिक स्पष्टीकरण दिले. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 खाजगी टप्पा अनुदानित शाळा व महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सेवेत रुजू झालेल्यांनाही DCPS म्हणजेच DCP योजनेचाच लाभ मिळेल. सरकारच्या 30 ऑक्टोबर 2005 धोरणात्मक निर्णयाला राज्यातील अनेक शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी संघटना असतील, शिक्षक संघटना असतील, उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. नागपूर खंडपीठापुढे अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावेळी नागपूर खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला. मात्र नागपूर खंडपीठापुढे दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात न आल्याने काही शिक्षकांनी व शिक्षकांच्या संघटनांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे सकृतदर्शनी योग्य आहे असे म्हणत न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी, न्यायमूर्ती अकिल कुरेशी व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या पूर्ण खंडपीठापुढे हे प्रकरण वर्ग केले. मुख्य न्यायाधीशांनी या पूर्णपीठाला 3 मुद्द्यांवर निर्णय घेण्याची विनंती केली. पहिला मुद्दा म्हणजे ज्या शाळांना व महाविद्यालयांना 100% अनुदान मिळते त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा व महाविद्यालय असा करायचा का, आणि त्याच शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारकडे सेवानिवृत्ती वेतन मागण्याचा अधिकार आहे का. तसेच ज्या शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 सरकारकडून टप्पा अनुदान मिळत होते त्या शाळा व महाविद्यालयात 1 नोव्हेंबर 2005 सेवेत रुजू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना DCP लागू होते का, आणि ज्या शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 सरकारकडून टप्पा अनुदान मिळत होते मात्र सरकारचा 29 नोव्हेंबर ज्या शाळा व महाविद्यालयांना 100% अनुदान मिळाले अशा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही DCPS योजना लागू होते का. आता पाहू आपण याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय आहे. याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे न्यायालयाला पटवून देताना म्हटले की काही शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 सरकारकडून टप्पा अनुदान मिळत होते त्यामुळे शासन निर्णय लागू करण्यापूर्वी जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवेत रुजू होते त्यांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा किंवा वेतनाचा लाभ देणे सरकारकडून बंधनकारक आहे. सरकारच्या नव्या योजनेपेक्षा जुनी योजना अधिक लाभदायी आहे. राज्य सरकारचा 2010 शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. आर्थिकरित्या मजबूत नसल्याचे कारण देऊन सरकारने काही खाजगी शाळांना टप्पा अनुदान दिले त्यामुळे त्याही शाळांना अनुदानित शाळा असल्याचे समजून या शाळांतील 1 नोव्हेंबर 2005 असलेल्या शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ द्यावा अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. आता पहा सरकारी वकिलांचा जो युक्तिवाद आहे तो काय आहे. तर सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळला. ज्या शाळांना 1 नोव्हेंबर 2005 100% अनुदान मिळत होते अशा शाळांनाच अनुदानित शाळा असे समजून त्या शाळातील 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. आता यावर न्यायालय काय म्हणाले पहा. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने म्हटले की
ज्या खाजगी शाळांना व महाविद्यालयांना राज्य सरकारकडून 100% अनुदान मिळत आहे त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा किंवा महाविद्यालय असा करता येईल आणि त्या शाळांचे व महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारकडून सेवानिवृत्ती योजनेचा किंवा वेतनाचा लाभ मागू शकतात. तसेच मुख्य न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या 3 मुद्द्यांचे उत्तर देताना न्यायालयाने स्पष्ट केले की ज्या शाळांना व महाविद्यालयांना 100% अनुदान मिळते त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा व महाविद्यालय असं करता येईल. त्याशिवाय ज्या शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सरकारकडून टप्पा अनुदान मिळत होते त्या शाळा व महाविद्यालयात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना DCP लागू होईल आणि ज्या शाळा व महाविद्यालयांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सरकारकडून टप्पा अनुदान मिळत होते मात्र सरकारचा 29 नोव्हेंबर पूर्वी ज्या शाळा व महाविद्यालयांना 100% अनुदान मिळाले अशा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना DCP योजना जी आहे लागू होईल. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला आणि बाजूला जो घंटीचा लोगो दिसतो आहे, घंटी दिसते आहे, त्या घंटीला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन म्हणजे सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचून जातील. बाजूला जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, माझे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.